तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आपला जो पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आपण गेले काही व्हिडिओजमध्ये शिकत आलेलो आहोत, आता आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामधला सब पार्ट. करेक्ट, आपण प्रोनाऊन बघितलं होतं, प्रोनाऊनचे काही टॉपिक्स बघितले होते की प्रोनाऊनचे कुठले कुठले टाईप्स आहेत ते आपण पाहिले होते. आज आपल्याला प्रोनाऊनच्या अजून एका टाईपला शिकायचं आहे की ज्यावर तुम्हाला हमखास प्रश्न असतो. प्रश्नाचं स्वरूप योग्य वाक्य ओळखा म्हणजे करेक्ट द करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगतात, किंवा मग खाली जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यापैकी तुम्हाला इनकरेक्ट सेंटेन्स काय आहे ते सुद्धा ओळखायला सांगितलेलं असतं. किंवा मग एकतर फिल इन द ब्लँक्सच्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतो, म्हणजे काय रिकामी जागा भरायला सांगू शकतात. किंवा टाईप्स ऑफ प्रोनाऊन, काय प्रोनाऊनचे टाईप्स आणि पुढे त्याचे उदाहरण दिलेले असतात, म्हणजे या टाईपमध्ये हे उदाहरण बसतं का, तर त्याच्या तुम्हाला जोड्या लावा आणि त्याला ऑप्शन्स असतात, म्हणजे त्यातले तुम्हाला योग्य ऑप्शन शोधायचे. तर अशा प्रकारे ह्या प्रोनाऊन या टॉपिकमध्ये काय होतात, प्रश्न तुम्हाला फिरवले जाऊ शकतात. तर आता आपल्याला बघायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. डिस्ट्रीब्युशन, सगळ्यांना हा शब्द खूप परिचयाचा आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वाटणे किंवा विभागणी करणे, विभागून देणे. मग या संदर्भात किंवा या अर्थाला अनुसरून जर मला एखादी वाक्यरचना करायची असेल किंवा स्पेसिफिक काहीतरी सांगायचंय, म्हणजे बाबा मला दोघांमधलं एक हवं आहे, एक वस्तू हवी आहे, किंवा दोघांपैकी मला एकही वस्तू नकोय, किंवा मग काय मला अनेक अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापैकी एखादी वस्तू हवी आहे, किंवा अनेकातून एकच हवी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यांच्यापैकी आपल्याला काही निवडायचं असेल, हे जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा वापर करावा लागतो. आणि लक्षात येतपर्यंत हे होतं, हे बेसिक होतं, म्हणजे काय की नेमकं सोप्या शब्दामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, तर हे आपल्याला समजलं. आता आपल्याला बघायचं की बाबा नेमकं कुणाला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. तर हे बघा, हे काय आहे, ईच, आयदर, नायदर, एव्हरी आणि नन, हे काही आपण उदाहरणादाखल घेतले आहे, याचे आपण वाक्य आता बघणारच आहोत. तर काय, ईच म्हणजे काय, प्रत्येक. आयदर म्हणजे काय, दोघांपैकी एक. नायदर म्हणजे काय, हे पण नको आणि ते पण नको, म्हणजे दोघांपैकी एक सुद्धा नाही. एवढी म्हणजे काय, प्रत्येकी. करेक्ट. आणि नन म्हणजे काय, कुठलाही नाही किंवा कुणीच नाही. तर हे आपण काय बघितले, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचे काय बघितले, उदाहरण म्हणू शकतो आपण, परंतु हे तुम्हाला ॲज इट इज येणार आहे का, तर नाही. हे तुम्हाला कुठे येऊ शकतं, ज्यावेळेस तुम्हाला जोड्या लावायचं जर उदाहरण आले तर मग एका साईडला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आणि समोर मग ह्याच्यापैकी काहीतरी, मग ते ओळखायचं की करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनमध्ये ईच, आयदर, नायदर, एव्हरी, नन हे येतं. इथपर्यंत आलं लक्षात, म्हणजे तुमचा इथं एक मार्क काय झाला, फिक्स झाले. आलं. आता आपण इथून पुढच्या टॉपिककडे वळूया. बघा, आता तुम्हाला आत्तापर्यंत तर आलं असेल लक्षात की आपली जी ही मेथड आहे तर आपण काय करतो, उदाहरणांच्या द्वारे कन्सेप्ट समजून देणं हे मला खूप असं वाटतं की ते विद्यार्थ्याला समजण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण की जेणेकरून तुम्हाला कितीही मी थेअरी सांगितली आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो प्रॉब्लेम तिथंच सुरू होतो की आता नेमकं इथं करायचं काय. सो डिरेक्टली आपण काय बघूयात, प्रश्न वाचूयात, वाक्य वाचूयात आणि त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे ते पाहूया. चला बघा काय आहे वाक्य. आयदर ऑफ दीज टू पेन्स इज रेड आणि आयदर ऑफ दीज फोर पेन्स इज रेड. हे दोन वाक्यांमध्ये सर्वात महत्वाचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन कुठलं आहे याच्यातलं ते आपण बघूयात. ते काय आहे, आयदर. आयदर, आयदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन इथं वापरलेलं आहे. याचाच अर्थ काय, की हे वाक्य आपल्याला काय सांगतं की ज्यावेळेस वाक्यामध्ये आयदर हे जर प्रोनाऊन वापरलेलं असेल तर मग त्याच्या जोडीने येणारं नाऊन म्हणूयात किंवा वर्ब म्हणूयात त्याचं फॉर्म काय असलं पाहिजे, ते काय असलं पाहिजे ते आपल्याला इथं बघायचंय. तर बघा, आयदर ऑफ दीज टू पेन्स इज रेड म्हणजे काय, ह्या दोन पेनपैकी एक पेन काय आहे, रेड आहे.
आणि पुढे आहे आयदर ऑफ दिस फोर पेन्स इज रेड. या चार पेनपैकी एक पेन रेड आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी आता आहे, ह्या ह्या दोन प्रश्नांचा, ह्या दोन वाक्यांचा जो सारांश आहे आणि ज्यातून तुमचा एक मार्ग हा कायमस्वरूपी कन्फर्म होणार आहे, तर ते बघा. जेव्हा वाक्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा वापर केलेला असतो ते कोणतं असतं? आयदर. जेव्हा वाक्यामध्ये आयदर या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा वापर केलेला असतो तेव्हा नेहमी दोन वस्तूंमधलीच तुलना दाखवली जाते. ठीक आहे, पेन, दोन पेन बद्दल इथं बोललेलं आहे, दोघांपैकी एक असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला आयदर या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा वापर करावा लागतो किंवा तो करावा. जर खालचं वाक्य आपण बघूयात, आयदर ऑफ दिस फोर पेन्स, इथं काय पेन मध्येच तुलना आहे ह्या चारांपैकी एक, परंतु इथं काय आहे? फोर आहे. मग चार पैकी एक जर तुम्हाला असं म्हणायचं असेल अशा वेळेस तुम्हाला आयदर वापरून चालणार नाही. चार पैकी एक असं म्हणायचं असेल तर आयदर वापरून चालणार नाही. आयदर कधी वापरायचं तेव्हा तुम्हाला कायम दोन पैकी एक, दोन गोष्टींपैकी एक गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगायची असते त्याच वेळेस आपल्याला काय करायचं असतं? आयदर हे प्रोनाऊन, त्यातल्या त्यात आयदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन वापरता येतं. हा झाला तुमचा एक क्वेश्चन, एक मार्क, एक कन्सेप्ट क्लिअर. मग सोपं काय? आयदर म्हणजे काय? दोघांपैकी एक. आयदर आहे म्हणजेच टू इथं आला. मग जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये हे दोघं वाक्य असतील, हे दोन वाक्य असतील आणि जर विचारलं असेल की दोघांपैकी योग्य जे वाक्य आहे काय, फाइंड आउट करेक्ट सेंटेन्स, मग जर आपण याचा अर्थ काढायला गेलो तर आपलं वाटतं अरे हा दोघांपैकी एक पेन रेड आहे आणि किंवा चारपैकी एक पेन रेड आहे, दोघं तर बरोबरच आहेत, परंतु इथं आयदर वापरलेलं आहे, इथं पण आयदर वापरलेलं आहे, तर वाक्य नंबर टू, सेंटेन्स नंबर टू मध्ये आयदरचा जे वापर आहे, आयदरचा जो वापर आहे तो काय आहे? चुकीचा आहे. आयदर कुठं करेक्ट वापरलेला आहे? सेंटेन्स नंबर वन मध्ये, कारण की इथं दोन वस्तूंबद्दल आपल्याला बोललं जात आहे. आणि काय वापरलं इथं आहे? वर्ब काय वापरलेलं आहे? सिंग्युलर, कारण दोघांपैकी दोन पैकी एक, दोन पैकी एक बद्दल बोललेलं आहे. म्हणजेच काय? दोन पैकी एक पेन रेड आहे. मग एक हे काय? सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि म्हणून इथं वर्ब सुद्धा काय वापरलेलं आहे? सिंग्युलर. जर असं असतं आयदर ऑफ दिस टू पेन्स आर रेड, आयदर ऑफ दिस टू पेन्स आर रेड, तर मग ते वाक्य बरोबर असतं का? तर अजिबात नाही, कारण दोघांपैकी एक बद्दल जेव्हा बोललं जातं अर्थात ते काय झालं? सिंग्युलर झालं, सिंग्युलर सब्जेक्ट, सो द वर्ब इज ऑल्सो सिंग्युलर वर्ब. करेक्ट आहे, आलं इथपर्यंत लक्षात? तर एक दोन सेकंदामध्ये आपण बघूयात पुन्हा. आयदर हे काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. ते जेव्हा वापरलं असेल तेव्हा काय असते? दोन वस्तू, व्यक्ती, गोष्टी जे काय असेल ते दोघांमध्येच तुलना केलेली असते, दोघांपैकीच एक निवडायचं असतं आपल्याला आणि त्याच्या समोर येणारा जे पण काय आहे वर्ब आहे ते काय असणार आहे? सिंग्युलर. करेक्ट, ओके. इथपर्यंत आलं, एकदा बघून घ्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आणि हे सेंटेन्स नोट डाऊन नक्की करून ठेवा. पुढे आता आपण दोनचं बघितलं होतं, आता इथं काय बघा? आता इथं परत तीन सेंटेन्स आहेत आणि त्यात सुद्धा तुमचे तीन मार्क काय होणार आहे? कव्हर होणार आहेत. बघा, वन ऑफ दिस फोर पेन्स इज रेड, एनी ऑफ दिस फोर पेन्स इज रेड आणि वन ऑफ दिस टू पेन्स इज रेड. इथं काय? वन, एनी आणि वन ह्या चार पेन पैकी एक पेन काय आहे? रेड आहे. ह्या चार पेन पैकी कोणता तरी एक पेन काय आहे? रेड आहे, एनी वापरले म्हणून. आणि वन ऑफ दिस टू पेन्स इज रेड, ह्या दोन पेन पैकी काय आहे? एक पेन रेड आहे. मग ह्या तिघांपैकी काय बरोबर आहे, काय चूक आहे?
ते आपण आता बघूया. बघा, आत्ताचा आपण जो एक नियम पाहिला काय की ज्यावेळेस वाक्यामध्ये दोन पैकी एक असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण काय वापरतो, आयदर वापरतो. मग इथं दिसतंय आपल्याला टू पेन्स, दोन पेन बद्दल बोललेलं आहे, परंतु इथं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन काय वापरलेलं आहे, वन वापरलं आहे. सो हे काय आहे, हे चूक आहे, कारण इथं काय पाहिजे मग तुमचं, आयदर ऑफ दिस टू पेन्स इज रेड. कळलं? म्हणजे आता ही मागचीच आपली काय झाली, एकदा रिव्हिजन झाली की बाबा रे एक गोष्ट कन्फर्म झाली आपल्याला की आयदर असेल तर फक्त दोनच गोष्टींचा विचार करायचा, म्हणजे दोन व्यक्ती वस्तू काय असतील त्या सगळं. ठीक आहे, हे कळलं आपल्याला. म्हणजे वनचा जर वापर केला असेल तर ते काय होतं, चुकीचं होतं. नीट लक्षपूर्वक ऐका, सरळ सरळ वाक्याचा अर्थ काढून ते टिकमार्क करायला जाऊ नका, कारण की काय होतं त्याच्यातूनच आपले मार्क्स काय होतात, चुकतात. आता बघा, हे काय, वन ऑफ दिस फोर पेन्स. आता इथं मात्र काय केलं आपल्याला त्यांनी, चार पेन पैकी एक, आणि खाली काय, एनी ऑफ दिस फोर पेन्स, ह्या चार पैकी एक कुठला तरी काय आहे, रेड आहे. तर मग ह्या दोघं वाक्यांमध्ये वन ऑफ दिस फोर पेन्स हे सुद्धा बरोबर आहे आणि एनी ऑफ दिस फोर पेन्स हे सुद्धा बरोबर आहे. याच्यावर आपल्याला काय लक्षात आलं की जेव्हा आपल्याला दोन पैकी एक ठरवायचं असेल तेव्हा आयदर घ्यायचं, परंतु दोन पेक्षा जास्त, आता इथे चार घेतले आपण फोर पेन्स, बट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चारच येईल का असं अजिबात नाही, तीन येऊ शकतं, दहा, पन्नास, शंभर, काही. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्या अनेकांपैकी एक असेल तर तुम्ही वन वापरू शकता किंवा एनी वापरू शकता. फक्त आणि फक्त दोघांपैकी एक असेल तेव्हा मात्र आयदर वापरायचं आहे, आणि बाकी मग अनेकांपैकी एक असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एनी किंवा वनचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे, आलं इथपर्यंत. तर हे काय आहे, दोघे वाक्य बरोबर आहे. इथं पण आपण काय घेतलेलं आहे, हे आहे सिंग्युलर वर्ब आहे, कारण काय, ह्या चार पैकी एक, त्या एकाबद्दल बोललं गेलेलं आहे, म्हणून इकडं इज आहे. कारण जर असं असतं, वन ऑफ दिस फोर पेन्स आर रेड, आर असतं तर ते तुमचं वाक्य काय झालं असतं, चुकलं असतं. याच्यावर एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं जर सेंटेन्स आले प्रश्नपत्रिकेमध्ये, तर पहिल्यांदा काय करायचं, ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन तुम्हाला सर्च करायचं, ते शोधायचं, आणि त्याच्या समोर मग पुढे जे पण, आता इथं काय फोर घेतलेलं आहे, म्हणजे जो आकडा आहे किंवा जे नाउन्स आहे, तर ते नाउन्स योग्य वापरलेलं आहे का, त्याच्या समोर येणारं वर्ब जे आहे ते योग्य वापरलेलं आहे का, या फक्त दोन गोष्टी पाहिजे आहेत, म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, 100% बरोबर आहे. हे झालं वन, एनी आणि आयदर. चला आता पुढे बघूयात. बघा, विभाजनासाठी किंवा काय अनेकांमधून एक, यासाठी याचा काय होतो, वापरतो. कुणाचा? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा. कायम एक वचनी असतात आणि म्हणून सिंग्युलर वर्बचा वापर केला जातो. आता आपण आतापर्यंत जे पण सेंटेन्स पाहिले तर आपण काय बघितलं की तिथं वर्ब आहे ते सिंग्युलरच आहे, कारण काय, अनेकातून एकाची आपल्याला निवड करायची आहे. म्हणून उदाहरण बघू बरं, ईच ऑफ माय फ्रेंड्स हॅज अ सायकल. आता इथं बघा काय, माझ्या फ्रेंडपैकी प्रत्येकाकडे, माझ्या मैत्रिणींपैकी, माझ्या मित्रांपैकी प्रत्येकाकडे काय आहे, सायकल आहे. मग जरी इथं फ्रेंड्स हा तुम्हाला अनेक वचने दिसत असला तरी सुद्धा इथं जे वर्ब वापरलेलं आहे ते काय आहे, ते एक वचनी आहे, ते अनेक वचने नाही. जर समजा इथं काय असतं, हॅव असतं, तर हे काय होईल, चुकीचं होईल. कारण वाक्य काय सांगते आपल्याला, ईच ऑफ माय फ्रेंड्स हॅज अ सायकल, माझ्या जे पण काही माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यातील प्रत्येकाकडे सायकल आहे. प्रत्येकाबद्दल बोलतोय म्हणून आपण ईच घेतला. इथं जरी अनेक एस दिसतोय आपल्याला फ्रेंड्सला, जरी अनेक वचन असलं तरी सुद्धा इथं हॅज हे काय आहे, सिंग्युलर वर्ब आहे. तर हा नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. काय असतं ते, अनेक वचन जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला वर्ब जे आहे ते काय वापरायचं आहे, सिंग्युलर वापरायचं आहे. सेम केस खाली बघा, आयदर ऑफ दीज टू गर्ल्स इज माय नेबर. बघा,
काय आयदर ऑफ दीज टू गर्ल्स इज माय नेबर, ह्या दोन मुलींपैकी एक कोण आहे, माझी नेबर आहे, माझी शेजारी राहणारी आहे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन काय आहे, आयदर वापरलेला आहे, दोन आहे म्हणजे करेक्ट आहे, आणि इज वापरलेला आहे काय, दोघांपैकी एक, म्हणून हे पण वाक्य काय आहे करेक्ट. म्हणजे आता आपण मागे एक 5 मिनिटापासून जेही काही शिकलो तर ते इथं बसतंय का, ते सूट होतंय का, किंवा त्याच्यानुसार वाक्य तयार होतात का, आणि जर झाले तर ते कसे सोडवायचे ते आपण ह्या दोन उदाहरणाद्वारे पाहिलं. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन वापरलं, शोधलं काय नाऊन आहे ते शोधलं, नंतर हेल्पिंग वर्क काय आहे ते शोधलं. अनेक वचन आहे तरी सुद्धा समोर हेल्पिंग वर्क काय येतं, सिंग्युलर येतं, कारण अनेकांपैकी एक. ही गोष्ट वारंवार सांगण्यामागचं कारणच एक आहे की आपण तिथंच चूक करतो. पटकन एस दिसला की समोर लगेच आपल्याला आर दिसला, वेअर दिसला, अरे हां ते वाक्य बरोबर आहे. परंतु असं नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन शिकत असताना ह्या गोष्टी काळजीपूर्वक पाहिजे, कारण शेवटी एक मार्काची किंमत खूप जास्त असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ते सांगण्याची गरज नाही. तर हे झालं आत्तापर्यंत काय शिकलो ते. आता पुढे आपण बघूया डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन ह्या दोघांमधला फरक काय असतो ते बघा. आता पहिले आपण वाक्य बघू. जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे की फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स, आणि वाक्य दोन आहेत, ईच गर्ल इज हॅपी टुडे आणि ईच ऑफ द गर्ल विल गेट अ बुक, दोघे वाक्य बरोबर आहेत का, तर दोघे वाक्य बरोबर आहेत, ते कसे ते बघा. आता बघा लिहित आहे ईच गर्ल, नाऊन काय आहे गर्ल, त्याच्या शेजारी आपल्याला लगेच काय आलेलं आहे ईच, मुलगी आहे काय, मुलगी आहे, परंतु काय प्रत्येक मुलगी. मग या मुलीबद्दल हा ईच आपल्याला काय देतो आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतोय, जास्तीची माहिती देतोय, म्हणून इथं काय आहे ईच हा काय काय म्हणून आलेला आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. बघा काय आहे ईच गर्ल. आता एवढं तर आपण शिकलेलो आहोत काय की नाऊनबद्दल जास्त माहिती देतो तो काय असतो, ऍडजेक्टिव्ह असतो. मग ही जी तुमची जोडी आहे ती कशाची आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्हची. तेच इकडे जर बघितलं आपण, ईच ऑफ द गर्ल विल गेट अ बुक. बघा ईच ऑफ द गर्ल विल गेट अ बुक, जेवढ्या काही मुली आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाला ईच ऑफ आणि ईच गर्ल, डिफरन्स लक्षात ठेवा. इथं तुम्हाला ईच नंतर लगेच काय दिसतोय, नाऊन दिसतोय. प्रत्येक ठिकाणी सगळ्याच गोष्टी थेअरीने जाऊ असं होत नाही, काही ठिकाणी ट्रिक्स वापरायचे असतात, थोडासा डोक्याला ताण द्यायचा असतो, आणि ते सिमिलर किंवा सोप्या सोप्या डिफरन्सेस आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे असतात. तर इथे जर दिसते बघा ईच गर्ल, जसं की आता आपण दुसरं जर घेतलं बघा, हॅप्पी हॅप्पी गर्ल, गर्ल काय नाऊन आहे, हॅप्पी काय आहे, ऍडजेक्टिव्ह हे सोबतच येणार आहे. तर त्या प्रकारे ईच गर्ल हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि इकडे काय आहे ईच ऑफ, ईच ऑफ द गर्ल, प्रत्येक मुलींपैकी प्रत्येकीला काय मिळणार आहे, बुक मिळणार आहे. मग ते काय झालं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, आणि हे काय झालं डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दोघांपैकी जर एक दोघं वाक्य असेल, त्यांच्यापैकी जर तुम्हाला जर सांगितलं प्रोनाऊन ओळखा, तर वाक्याचा अर्थ आणि ईच ऑफ असतं. अनेकांपैकी तुम्हाला काय खूप मुली आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला, आणि जर तिथं ऍडजेक्टिव्हची गोष्ट येते तर बघा ईच गर्ल, त्या ईच नंतर लगेच तुम्हाला काय दिसतंय, तिथं नाऊन दिसतंय. सो इथं डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे, ईच आहे, आणि ह्या वाक्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन काय आहे, ईच आहे. तर हे पण झालं तुमचं एका वाक्यामधलं मध्ये एक कन्सेप्ट आणि एक मार्क तुमचा इथं फिक्स होतो. ह्या गोष्टी नक्की 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 नोट डाऊन करून ठेवा, त्याचा तुम्हाला फार फायदा होणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघायचं आपल्याला, वाक्यामध्ये ईच वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर जे व्हर्ब आहे तर
त्याच्यामध्ये काय फरक तो ते बघूया. बघा, ईच ऑफ द टेम्पल्स हॅज ब्युटिफुल पेंटिंग. आता हे वाक्य पाहिल्यानंतर ज्याने व्यवस्थित एक मागच्या 5-7 मिनिटापासून जे लेक्चर आहे ते जर ऐकलं असेल तर त्याला कळेल की अरे हे तर आपण आत्ताच शिकलो. आणि यस, हे आत्ताच शिकलेलं आहे, इट्स अ पार्ट ऑफ रिव्हिजन. बघा, हे डिस्ट्रीब्युटिव काय आहे, प्रोनाऊन आपण आहे, ईच ऑफ करेक्ट झालं. टेम्पल्स एस जरी दिसतो आहे परंतु इथं काय वापरलेलं आहे, हॅज वापरलेलं आहे. हॅज हॅव आहे का हॅव असतं तर चुकलं असतं काय. प्रत्येक जे मंदिर आहे, सगळ्या मंदिरांपैकी प्रत्येक मंदिरामध्ये काय आहे, सुंदर पेंटिंग आहे. म्हणजे आत्तापासून पर्यंत आपण जे पाहिलं की बाबा रे डिस्ट्रीब्युटिव प्रोनाऊन जर असेल आणि तिथं नाऊनमध्ये जर अनेकवचन जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला व्हर्ब काय वापरायचं आहे, सिंग्युलर. सो इथं काय वापरले आहे तुम्ही, सिंग्युलर व्हर्ब. हे वेगळं काही नव्हतं, हे काय होतं, हे मागचंच रिवाईज केलेलं होतं. बघा, आय वॉन्ट ईच ऑफ यू टू अटेंड द सेमिनार. ईच ऑफ यू, तुमच्यापैकी प्रत्येकाने काय, तुमच्यापैकी प्रत्येकाने सेमिनार अटेंड केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सो काय म्हटलं आपण, अटेंड सिंग्युलर वर्ब. तर एवढंच इथे सांगायचं होतं ईचचा वापर आणि पुढे जाऊन काय आहे ते वर्बचा वापर आपण कसा केला त्या पद्धतीने. ठीक आहे, चल पुढे बघा. दादा आता बघा, जर प्ल्युरल सब्जेक्ट असेल, प्ल्युरल सब्जेक्ट नंतर ईच कसा वापरायचा तर ते पण आपण बघूया. याच्यावर सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने म्हणजे काय, दोन वाक्य देऊन त्यातलं करेक्ट इनकरेक्ट ओळखायचं आहे. बघा, हे काय प्ल्युरल सब्जेक्ट आहे, दे ईच फिनिश देअर वर्क व्हेरी वेल आणि वी ईच हॅव अटेंडेड द सेमिनार. ईच वापरलेला आहे परंतु पुढे काय आहे, हे प्ल्युरल काय आहे, प्ल्युरल वर्ब वापरलेले आहे करेक्ट. बघा, हॅव इथं हॅज अटेंडेड आहे का, नाही, हॅज असतं तुमचं सिंग्युलर. मग ज्या वेळेस तुम्हाला प्ल्युरल सब्जेक्ट असेल आणि पुढे ईच वापरलेला असेल त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे, प्ल्युरलच वर्ब वापरायचं आहे. म्हणून इथं काय वापरलं आहे, दे ईच फिनिश देअर वर्क व्हेरी वेल. त्यांनी काय केलं, प्रत्येकाने त्यांचं काम व्यवस्थित पूर्ण केलं आणि वी ईच हॅव अटेंडेड द सेमिनार, आम्ही प्रत्येकाने काय केलं, सेमिनार अटेंड केले. मग सिंपल, दे आणि वी म्हणजे हे काय आहे, प्ल्युरल वर्ब आहे, अनेकवचनी, सॉरी प्ल्युरल सब्जेक्ट, अनेकवचनी काय आहे, करता आहे आणि पुढे ईच वापरलेला आहे, वी आहे पुढे ईच वापरलेलं आहे, म्हणून पुढे काय आहे तुमचं इथं, प्ल्युरल वर्बचा वापर केलेला आहे ह्या वाक्यांमध्ये. कारण आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, ईच वापरलेला असलं की पुढे आपण काय बघत होतो, सिंग्युलर. कारण काय होतं, ते अनेकांपैकी एक असं आपल्याला म्हणायचं होतं. परंतु इथं काय आहे, प्ल्युरल सब्जेक्ट असल्या कारणाने तुम्हाला जो वर्ब आहे तो पण काय वापरला आहे, प्ल्युरल. हे सिंपल आहे, फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे क्लिअर होईल. बघा, इथपर्यंत आलं असेल लक्षात, आय होप सो. आणि जे पण आपण आतापर्यंत शिकलो आहे ते नक्की ते जे सेंटेन्स आहेत जे तुम्हाला उदाहरणं घेतलेले आहेत ते लिहून ठेवा आणि तुम्हाला कशा पद्धतीने ते समजलं आहे ते पण एकदा नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे ते रिव्हिजनसाठी सोपं पडतं. बघा, आता एक आहे ऑल ऑफ, बोथ ऑफ आणि ईच ऑफ, ह्याची वाक्यरचना काय असते तर ते अनेकवचन असतात, त्यांचं क्रियापदसुद्धा काय असतं, अनेकवचनाप्रमाणेच असतं. ठीक आहे, आता आपण हे आत्ता बघितलंच ईच ऑफचं ते अनेकवचनांचं. पुढे बघा, जेव्हा वी बोथ, यू बोथ आणि दे बोथ हे काय असतील, सब्जेक्टच्या साईडला असतील, म्हणजे ॲज अ सब्जेक्ट असतील. वी बोथ प्रिफर टी टू कॉफी आणि यू बोथ वर्क व्हेरी हार्ड. जर तुम्हाला ह्या वाक्यामधलं जर सांगितलं की सब्जेक्ट कुठला आहे तर हे काय, वी बोथ हा काय आहे, सब्जेक्ट आहे, हा प्ल्युरल आहे आणि हा यू पण इथं काय आहे, तुम्ही, हा काय आहे, प्ल्युरल. म्हणून हे पण काय आहे, प्ल्युरल वर्ब आणि हे पण काय आहे तुमचं, प्ल्युरल वर्ब. वी
यू. आपण आता मागे जे पण बघितलं काय होतं प्ल्युरल सुद्धा काय येणार आहे प्ल्युरल. मग ते नुसतं इच ऑफ असेल का तर नाही, ऑल ऑफ असलं किंवा बोथ असलं तरी सुद्धा ते प्ल्युरलच वापरायचं आहे. ठीक आहे. आणि हीच गोष्ट काय होते जेव्हा ऑब्जेक्टच्या जागी येते. आता आपण प्रोनाऊन मध्ये पाहिलं होतं की सब्जेक्टिव्ह केस आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनतं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस जेव्हा बनते त्यात काय काय चेंज होतात. मग हे काय आहे अस देम आणि यू हे काय आहे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मग कॉल बोथ ऑफ देम, बोथ ऑफ देम ऑब्जेक्टच्या जागी गेलेलं आहे म्हणून ते काय झालं ऑब्जेक्टिव्ह केस. आणि दे इन्व्हायटेड ऑल ऑफ अस, ऑल ऑफ अस ऑब्जेक्टच्या जागी आहे म्हणून काय वापरलं आपण अस वापरलं देम वापरलं. सब्जेक्टच्या जागी तेव्हा काय होतं दे होतं वी होतं. हा या गोष्टींमधला फरक आहे. जर वी कॉल बोथ ऑफ देम करेक्ट आहे असं जर दिसलं अरे हा हे वाक्य चुकीचं आहे का तर हे वाक्य अजिबात चुकीचं नाही आहे. बोथ ऑफ देम इथे काय आहे ऑब्जेक्टच्या जागी आलेलं आहे. सो इथं आपण दे ची काय वापरलेली आहे ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेली आहे आणि इथं वी ची काय आहे ही ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेली. आणि हा अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्याच्यावर पण प्रश्न बनतो बघा काय वाक्यरचना असते बोथ प्लस द आणि प्ल्युरल कॉमन नाउन. बघा बोथ द ब्रदर्स, ब्रदर हे काय आहे कॉमन नाउन बट इथं हे काय काय आलेलं आहे अनेक वचनी म्हणून हे काय आहे प्ल्युरल वर्ब आहे. मग बोथ द ची जर तुम्हाला वाक्यरचना असेल काय बोथ द बघा हे काय बोथ द त्याच्यानंतर अनेक वचनी काय आहे कॉमन नाउन आणि पुढे तुमचं अनेक वचन असल्या कारणाने इथं जे येणारं वर्ब सुद्धा काय असणार आहे अनेक वचनी. पुढचं वाक्य बघा देर आर टू पेन्स पेन्स ऑन द टेबल आणि बोथ आर बॉट बाय मी. काय सांगितलं त्यांनी देर आर टू पेन्स दोन पेन आहे आणि म्हणून दोघांबद्दल बोललेलं आहे. बघा दोघांबद्दल बोललं आहे म्हणून बोथच्या पुढे काय घेतलं आपण आर घेतलेलं आहे अनेक वचन घेतलेलं आहे म्हणून वर्ब सुद्धा काय वापरलं आहे अनेक वचनी वापरलेलं आहे. तर यात तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो की जसं समजा बोथ ब्रदर्स वेअर प्लेइंग असं येईल का तर नाही. बोथ द ब्रदर्स कारण काय ते पर्टिक्युलर दोन जे भाऊ खेळतात त्यांच्याबद्दलच इथं वाक्यात बोललं जात आहे म्हणून ही वाक्यरचना बोथ प्लस द प्लस कॉमन नाउन हीच असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनमधले अगदी महत्वाचे पॉईंट्स की ज्या पॉईंट्सवर काय होतं 100% प्रश्न पडू शकतो त्या गोष्टी इथं आपण कव्हर केलेल्या आहेत. याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये नक्कीच बघणार आहोत. पण तत्पूर्वी आज जो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे आज जे लेक्चर तुम्ही पाहिलेलं आहे ते ऐका नोट डाऊन करा आणि रिवाईज करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन टॉपिकसह. थँक्यू सो मच.